नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकत्याच ज्या घडलेल्या ऑलिम्पिक्स खेळ आहेत, तर या ऑलिम्पिक्स खेळाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि जे काही करंटचे इव्हेंट असतात ना मित्रांनो, त्याच्यासाठी आपण करंट हॉटस्पॉट म्हणून एक सिरीज सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये चर्चेतील जे चालू घडामोडी असतील ते आपण इन डिटेल कव्हर करणार आहोत. इतके डिटेल की त्याच्या बाहेर हा प्रश्न गेलाच नाही पाहिजे. तर ऑलिम्पिक खेळ 2024 विषयी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पूर्ण बघा. ऑलिम्पिक खेळविषयी सगळ्यात आधी आपण थोडीशी बेसिक माहिती घेऊया की ही स्पर्धा कधी आयोजित करण्यात आली. 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोठे झालेली होती? तर ही पॅरिस मध्ये जी आहे तर ते झाली होती मित्रांनो. पॅरिस मध्ये आतापर्यंत जवळपास 7 वेळा ही स्पर्धा जी आहे तर ते आयोजित करण्यात आलेली आहे. याच्यापैकी 3 वेळा उन्हाळी ऑलिम्पिक्स म्हणजे समर ऑलिम्पिक झालेले आहेत आणि 4 वेळा विंटर ऑलिम्पिक जे आहेत तर या पॅरिस मध्ये आयोजित करण्यात आलेले. पॅरिस सोबतच फ्रान्स मधील 16 शहरांमध्ये देखील ही स्पर्धा जी आहे तर ती आयोजित इथं करण्यात आलेली होती. पुढचं, ही कितवी आवृत्ती होती मित्रांनो? ही 33वी आवृत्ती होती. याचं उद्घाटन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जे भारताचे खूप चांगले मित्र आहेत, तर त्यांनी उद्घाटन केलेलं होतं. याचा मॅस्कॉट होता म्हणजे शुभंकर होता फ्रिगियन कॅप हे जे आहे तर हे याचं शुभंकर होतं. यावेळी याच्यात जवळपास 32 खेळांचा समावेश होता. जवळपास 206 देश जे आहेत यात सहभागी झालेले होते. पुढचं, हे फार महत्वाची गोष्ट आपल्याला इथं पाहिजे. आता भारतीय संघात 117 खेळाडूंनी समाविष्ट केलेला होता. याच स्पर्धेत महाराष्ट्रातील 5 जे खेळाडू होते तर ते समाविष्ट झालेले होते. एकाच आवृत्तीत 2 पदकं जिंकणारी इतिहासातील पहिली भारतीय महिला बनलेली आहे ती म्हणजे मनू भाकर. तर आपण पुढे पाहणारच आहोत तिने कशात जिंकलं, कधी जिंकलं, तर फक्त एकाच पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2 वेळा मेडल जिंकण्याचा जो मान आहे तर तो तिने स्वतःच्या नावावर जो आहे तर तो इथं केलेला आपल्याला दिसतो. पॅरिस ऑलिम्पिक साठी मशाल वाहक म्हणून गोल्ड मेडल विजेते अभिनव बिंद्रा शूटिंग मधले तर त्यांना मशाल वाहक बनवण्यात आलेलं होतं. आणि भारताचे शेफ डी मिशन होते पॅरिस ऑलिम्पिक साठी गगन नारंग. म्हणजे डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो मित्रांनो वन लाइनर मध्ये देखील सरसेवा, भारताचे शेफ डी मिशन कोण होते पॅरिस ऑलिम्पिक साठी? तर ते होते गगन नारंग हे होते. आता आपल्याला पाहिजे भारताचे ध्वजवाहक पाहिजे. बघा, भारताच्या ध्वजवाहक मध्ये पहिल्यांदा उद्घाटनाचे कोण होते? बघा, ज्यावेळी समारंभ झाला तर त्यावेळी महिला ध्वजवाहक होते PV सिंधू. हे ध्वजवाहक होते. आणि शरद कामत हे टेनिसचे प्लेयर आहेत तर हे काय होते? उद्घाटन समारंभाचे होते ते ध्वजवाहक. पुढे समारोप समारंभाचे ध्वजवाहक कोण होते? तर ही मनू भाकर आणि PR श्रीजेश. हे हॉकी खेळाशी संबंधित आहे. हे मनू भाकर आणि PR श्रीजेश हे समारोप समारंभाचे ध्वजवाहक होते. हे दोन्ही तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. आता या इतर झाली स्पर्धा, आता पुढची स्पर्धा कधी होणार आहे? तर 2026 मध्ये हिवाळी ऑलिम्पिक्स होणार आहे इटलीमध्ये. आपण शक्यतो हिवाळी ऑलिम्पिक्स मध्ये जास्त इंटरेस्टेड नसतो कारण की आपल्याकडे असे बर्फावर खेळले जाणारे खेळ थोडे कमीच आहेत, कारण की आपण विषुववृत्तावर येतो ना थोडेसे, मग आपल्याकडे मैदानी खेळ लोक जास्त खेळतात म्हणून याच्यासाठी आपण इंटरेस्टेड नाही आहेत. पण USA साठी आपण इंटरेस्टेड आहे जे लॉस एंजेलिस मध्ये होणार आहेत मित्रांनो 2028 चे उन्हाळी ऑलिम्पिक्स. आणि हे महत्वाचे कारण की याच्यात क्रिकेट आता समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि आपल्याला आशा आहे की आपण जाऊ तर क्रिकेटमध्ये 100% गोल्ड मेडल घेऊनच येऊ. तर आपले या वर्षी तर काही गोल्ड मेडल भेटलं नाही आपल्याला, पण 2028 USA मध्ये जे होणार आहे त्याच्यामध्ये क्रिकेट पण आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नक्कीच गोल्ड मेडल आणू ही आशा भारताला आता आहे. याच्यामध्ये आता पदक तालिका आपण जे आहे तर ते पाहूया. यामध्ये सगळ्यात जास्त जे मेडल जे कोणी जिंकले असतील ना मित्रांनो तर ते जिंकलेले USA अमेरिकाने. म्हणजे अमेरिका नुसतं असंच म्हणायला सुपर पॉवर नाही, पदकांमध्ये देखील सुपर पॉवर आहे. बघा, 40 गोल्ड जिथं भारताचे 0 गोल्ड आहेत तिथं अमेरिकेने, म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या किती असेल? 32-35 कोटी असेल, आपली 140 कोटी लोकसंख्या, त्याच्यामध्ये अमेरिकेने 40 जिंकले. 44 रौप्य 42 कांस्य एकूण 126. ठीक आहे, आपण काय समजू शकतो की ठीक आहे बा अमेरिका लय प्रगती आहे, लय पैसे त्यांच्याकडे, पण आपल्या बाजूचा शेजारील राष्ट्र चीन किती गोल्ड जिंकले? डायरेक्ट 40 गोल्ड जिंकले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 40 गोल्ड 27 सिल्वर 24 ब्रॉन्झ म्हणजे 91 पदकं आणि आपण किती जिंकले? म्हणजे सिंगल डिजिट. हा, जपान 20 गोल्ड 12 सिल्वर 13 ब्रॉन्झ 45.
ऑस्ट्रेलिया. आणि भारताची जर रँक पाहिली, जर कोणी प्रश्न विचारला भारताची रँक काय होती, भारताची रँक होती 71वी आणि पाकिस्तानची रँक किती होती, 62वी. तुम्ही म्हणाल अरे पाकिस्तानाचं एकच पदक आहे आणि आपली 6 पदकं आहेत, तरी पाकिस्तान आपल्या वरती कसा गेला? मित्रांनो, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन हे पदकांवर नंतर होतं, आधी कॅल्क्युलेशन होतं गोल्ड कोणी किती जिंकलेले. मग पाकिस्तानचं नेमकं 1 गोल्ड येऊन लागलं आणि तो जो गोल्ड जिंकून गेला त्याची तर इतकी मजा होऊन गेली, पाकिस्तानमध्ये त्याचा लय सत्कार समारंभ होऊ राहिला. म्हणजे त्याच्या सासऱ्याने त्याला मैस देखील गिफ्ट दिलेली. आणि याच एका माणसामुळेच काय झालं की पाकिस्तान आपल्या वरती निघून गेला, 62व्या क्रमांकावर निघून गेला आणि आपण 71व्या क्रमांकावर राहून गेलो. कारण की आधी गोल्ड जे आहे तर ते काउंट केलं जातं मित्रांनो कधी पण. आता आपण पाहणार आहोत भारताकडून कोणी कोणी हे जे आहे तर ते जिंकलेले. मित्रांनो ते आता आपण पाहूया. चला, भारतामध्ये सगळ्यात पहिलं जे जिंकलेले ते म्हणजे मनू भाकर. कोणता इव्हेंट होता? वुमन्स 10 मीटर एअर पिस्टल शूटिंग खेळ होता. तिला तिच्यात ब्रॉन्झ मेडल भेटलेले. कोणाला? मनू भाकरला. मनू भाकर आणि सरबजीत सिंग या दोघांच्या जोडीने मिक्स टीम 10 मीटर एअर पिस्टल शूटिंग मध्ये ब्रॉन्झ जिंकलेले. म्हणून आपण सुरुवातीला वाक्य पाहिलं होतं की एकाच आवृत्तीत मनू भाकर 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला जी आहे तर ती बनलेली आहे. स्वप्नील कुसळे आपल्या महाराष्ट्राचा पट्ट्या याने मेन्स 50 मीटर रायफल 3 पोझिशन शूटिंग या खेळामध्ये ब्रॉन्झ जिंकलेले. म्हणजेच काय, स्वप्नील कुसळ शूटिंग ब्रॉन्झ मेडल. टीम इंडिया हॉकीचे टीम इंडियाने ब्रॉन्झ जिंकलेले आहे. नीरज चोपडा खूप अपेक्षा होत्या पण ठीक आहे, तरी पण खूप चांगला प्रयत्न केला. ॲथलेटिक्स भालाफेक मध्ये त्याने सिल्वर मेडल जे आहे तर ते जिंकलेले. गोल्ड मेडल ऑब्व्हियसली पाकिस्तानकडे गेलेलं आहे. आणि अमन सेहरावत याला मेन्स फ्रीस्टाईल 57 केजी कुस्तीमध्ये ब्रॉन्झ भेटलेले. म्हणजे आपण जर आपले 6 पदकं पाहिले ना मित्रांनो, 6 पैकी 5 फक्त ब्रॉन्झ आहेत आणि एकच आपल्याकडे सिल्वर आलेले आहे, ते पण नीरज चोपडाने आपल्याला सिल्वर दिलेले. या वर्षी आपण एकही जे आहे मित्रांनो गोल्ड हे जिंकू शकलेले नाही आहोत. हे थोडस एक म्हणजे डिसअपॉइंटमेंट झाली भारताला. बघा, हे सगळे आपले स्टार आहेत. नीरज चोपडा द मॅन ऑफ पॅरिस ऑलिम्पिक्स यांनी सिल्वर मेडल जिंकलेले. ही मनू भाकर आहे, मनू भाकर, सरबजीत, आपला स्वप्नील कुसळे, अमन सेहरावत आणि आपली हॉकीची टीम, या सगळ्यांनी जे आहे आपल्याला मेडल जे आहे तर ते आणून दिलेलं आहे. नीरज चोपडा याने सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. नीरज चोपडा सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये त्याने पदक जिंकलेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिले भारतीय ठरलेला आहे. म्हणजे पहिले गोल्ड मेडल जिंकल्यानंतर पण तो काही पदक जिंकलेला आहे. आता जॅव्हलिन थ्रो मध्ये हा पाकिस्तानचा अर्शद नदीम आहे याला गोल्ड भेटलेला आहे. याचा थ्रो होता 92.97 आणि याने रेकॉर्ड मोडून टाकला डायरेक्ट. पहिला जो प्रस्थापित रेकॉर्ड होता तोच मोडून टाकला भाऊने. नीरज चोपडा आपले साहेब 2 नंबरला होते, 89.45 म्हणजे खूप चांगला फरक येतो. आणि ब्रॉन्झ मेडलला आहे अँडरसन पीटर्स यांचा थ्रो होता 87.87 मीटर आणि नीरज चोपडाचा 2 नंबरला आणि अर्शद नदीम याने डायरेक्ट 92.97 मीटरचा जो आहे तर तो केला. अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक रेकॉर्ड केलाय मित्रांनो. आधीचा जो रेकॉर्ड होता ऍड्रियॉस फार्किल्डेसन यांचा 90.57 मीटरचा 2008 ऑलिम्पिकचा होता तो याने मोडून टाकला. म्हणून हा आता जगातील एक नवीन जो आहे तर तो कीर्तिमान होऊन गेलेला आहे. ओके, ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत जिंकलेली मेडल्स याविषयी माहिती घेऊया. भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 41 मेडल जिंकलेले म्हणजे 1900 साल पासून. आणि जर आपण 1948 पासून पाहिलं स्वातंत्र्योत्तर काळात तर भारताने 35 पदकं जिंकलेले. म्हणजेच एक मीम्स फिरत होती की जेवढे भारताने आतापर्यंत पदक आणले तेवढे तर चायनाने फक्त गोल्ड आणले यावेळी. म्हणजे चायनाने 40 गोल्ड आणले ना आणि आपण आतापर्यंत 41 पदकं आणलेलेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट की चायना एकाच याच्यात गोल्ड घेऊन येऊ राहिला इतके. या 41 पदकांपैकी फक्त 10 गोल्ड आहेत, 10 सिल्वर आहेत आणि 21 जे आहे कांस्य पदक आहेत. एकट्या हॉकी संघाने 13 पदकं जे आहेत तर ते आपल्याला आतापर्यंत आणून दिलेले. ही सर्व माहिती आपण ऑलिम्पिक्स या खेळासंबंधी होती. आय होप तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल आणि ही सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण घेतलेली. कारण की येणारी कंबाईन असेल, सरसेवा असेल, सगळ्यांना आपली ही इन्फॉर्मेशन कामात येणार आहे. तुम्ही देखील कंबाईन 2024ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बॅचेस या सुरू झालेल्या आहेत. बॅचेसविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले नंबर्स आहेत, यांना तुम्ही कॉल करू शकतात. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे.
तर तिथून देखील तुम्ही ॲप डाउनलोड करा. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस असणार आहे. प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू सर्व वगैरे गोष्टी इच्छा याच्यात कव्हर केले जाणार आहेत. अशाच पद्धतीच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा, ज्याच्यात आपण विविध अपडेट जे आहे तर ते देत असतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.